वरपे इन्शुरन्स अँड मल्टी सर्व्हिसेस। विमा काढा, लाखो रुपये वाचवा। मालवाहतूक गाड्यांच्या विम्यावर मोठी ट्रॅव्हल बॅग भेट। प्रोप्रायटर ज्ञानेश्वर माधव वरपे, 9822336527 आणि 9270909010। ठिकाण पहिला मजला, अभंग पेट्रोल पंपा शेजारी, सुरभी सुपर शॉपी समोर, अकोले बायपास रोड, संगमनेर। आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत चालल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आंबेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या एकदिवसीय सर्वेक्षण मोहिमेमध्ये सुमारे 176 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला। त्यामुळे दुपारी ग्रामपंचायत या ठिकाणी व्यापाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली। यामध्ये व्यापाऱ्यांबरोबर चर्चा करून 11 तारखेला जनता कर्फ्यू स्थगित करून दुकानं सुरू करायची होती, मात्र सर्वेक्षणामध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठी आल्यामुळं पुन्हा 7 दिवस जनता कर्फ्यू वाढवण्यात आला आहे। माझ्या सरकारला केलं, आमच्या सरकारला कुणालाही केलं, आम्ही आलो, तुम्ही ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याला
पाठिंबा दिला आणि या मंचाच्या भल्यासाठी होता. आजही तुम्ही इथे आलेले आहात. तुमचं मत असं सगळ्या व्यापाऱ्यांचं जर मत असेल की बा आम्हाला बंद मध्ये बंद ठेवण्यामध्ये इंटरेस्ट नाही तर आपण त्याच्यावर निर्णय तसा घेऊ. म्हणजे सगळ्यांची आरोग्याची भूमिका म्हणून जर आपल्याला विषय मांडायचा असेल तर आपण याला सर्व दृष्टीने काही 8 दिवसाचा जर बंद ठेवला फक्त बंद ठेवून फक्त मंचावर उपयोग नाही तर त्याच्यासाठी काही लोक दुकानं उघडी ठेवतात चोरून मागून माल विकतात तर त्याच्यासाठी सगळ्यांची एकत्र साथ पाहिजे. आणि मग एकत्र साथ घेऊन सगळ्यांनी जर हा प्रामाणिकपणे जर पुढचा 8 दिवसाचा बंद करायचा निर्णय जर झाला तर सगळ्याच्या सगळी दुकानं बंद ठेवायला पाहिजेत आणि ही साखळी तुटली गेली पाहिजे. परंतु हे करत असताना आपल्याला 212 पेशंट सापडलेले आहेत. प्रशासनाला सांगू आपल्याला परत एकदा, कारण की कालच्या प्रसंगामध्ये असं झालं की जवळजवळ 60-70% चेकिंग झालेलं आहे, अजून 25-30% चेकिंग बाकी आहे. काही लोक जाणूनबुजून नागरिकांना घाबरून याला सहकार्य करायला पुढे आलेली नाही. त्यामुळे अजून एकदा एक त्याच्यातले 2-3 अंग असे आहेत की अजून एकदा आपले संपूर्ण मंचरमध्ये तेच होणं गरजेचं आहे. तर या बैठकीसाठी सर्व पक्षांचे पदाधिकारी आणि व्यापाऱ्यांची उपस्थिती होती. दिनेश बानखेले, सी न्यूज मराठी, मंचर.